नमस्कार, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल थाळी, भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी। भोगीच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या भाजीला अनेक प्रकारची नावं आहेत। जसा भाग बदलतो तशी नावं देखील बदलतात। कोणी म्हणतं खेंगाट, खेंदाट किंवा लेकुरवाई किंवा मिक्स भाजी देखील या भाजीला म्हणतात। आमच्याकडे या भाजीला शेंगसोला किंवा खेंदाट असे म्हणतात। तर चला बनवूयात भोगी स्पेशल थाळी। शेंगसोला तयार करण्यासाठी या ठिकाणी दोन टोमॅटो घेतलेले आहेत, दोन वांगी, दोन बटाटे, अर्धी वाटी गाजर आणि पातीचा कांदा आणि दोन ढोबळी मिरची। तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर आपल्या घरातला कांदा वापरला तरी चालेल। बटाटे व वांगं काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे। आता आपण शेंगभाज्या बघूयात। हरभरा, वटाणा आणि वालाच्या शेंगा, फरसबी, पापड्या आणि शेंगदाणे। शेंगदाणे हे मी भिजवून घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त शेंगदाणे मऊ पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाणे शिजवून देखील घेऊ शकता। या शेंगांना पापडीच्या शेंगा असे म्हणतात। पापडीच्या शेंगा ह्या थोड्याशा मोठ्या असतात आणि या शेंगांना वालाच्या शेंगा असे म्हणतात। पापडीपेक्षा वालाच्या शेंगा ह्या लांब असतात आणि नाजूक असतात। आता आपण पालेभाज्या बघूयात। अर्धी वाटी कांद्याची पात, अर्धी वाटी पालक, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी मेथी। मेथी या ठिकाणी मी चिरून घेतलेली आहे आणि कढीपत्ता। या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या निवडू शकता। आता पाववाटी बोरं घेतलेली आहे, ही आंबट गोड बोरं आहे, त्याच्यातल्या आठवड्या मी काढून घेतलेल्या आहे आणि पाववाटी पेरू घेतलेला आहे। पेरूमधल्या देखील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। या ठिकाणी मी थोडासा गूळ घेतलेला आहे। गुळाऐवजी तुम्ही ऊस देखील वापरू शकता। आता आपण कूट घेतलेला आहे। दोन चमचे भाजलेलं खोबरं, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, दोन चमचे भाजून घेतलेले तीळ घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊयात। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। गॅस स्लो ठेवायचा आहे जिरे टाकल्यानंतर, नाहीतर जिरे करपून जातात। आता त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। 5-6 कढीपत्त्याची पानं आणि पातीचा कांदा चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही साधा कांदा देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे, हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घेऊया। कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा धनेपूड टाकून घेऊयात, एक चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि 3 चमचे काळा मसाला। हा घरगुती काळा मसाला आहे। हे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। हा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडासा नरम झाला की त्याच्यामध्ये फळभाज्या पालेभाज्या टाकून घ्यायच्या आहेत। टोमॅटो व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये वांगं आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही। आता उरलेल्या फळभाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। या फळभाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला मसाला खाली करपणार नाही। आता त्याच्यामध्ये शेंगभाज्या टाकून घ्यायच्या आहेत। या शेंगभाज्या मी सर्व धुवून घेतलेल्या आहेत। शेंगभाज्या देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता त्याच्यामध्ये पालेभाज्या टाकून घेऊयात। या पालेभाज्या देखील मी आधी धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग चिरून घेतलेल्या आहेत। या भाज्या कच्च्या असल्यामुळे त्या जास्त दिसतात, परंतु शिजल्यानंतर त्या कमी दिसतात। आता या सर्व फळभाज्या पालेभाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत 2 मिनिट। तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बोरं आणि पेरूचं काप टाकून घ्यायचे आहेत आणि थोडासा गूळ देखील टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ऊसाच्या कांड्या देखील वापरू शकता। आता या सर्व भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यावरती झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिट त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे या भाज्या थोड्याशा नरम होतात।
आता 2 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूयात। भाज्या थोड्याशा नरम झालेल्या आहेत। आता या सर्व भाज्या आपण पुन्हा मिक्स करून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजी खाली लागणार नाही। या भाज्या वाफवल्यानंतर कमी दिसतात, भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया आणि तिळाचा कूट आणि खोबरं देखील टाकून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी खोबरं तेलात देखील टाकू शकता, परंतु खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे खोबरं मी नंतर टाकत आहे। आता हा कूट आपण या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या भाजीमध्ये कूट टाकल्यामुळे भाजी मिळून येण्यास मदत होते आणि या भाजीची चव देखील खूप छान लागते। आता आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचं आहे। हा ग्लास छोटा आहे, मोठा असेल तर 1/2 ग्लास पाणी वापरा। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाणी वापरताना तुम्ही हे कमीच वापरायचं आहे, कारण या ठिकाणी आपण सुक्की भाजी बनवत आहोत। तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 ते 4 ग्लास पाणी वापरू शकता, म्हणजे पातळ भाजी बनते। मी या ठिकाणी घट्ट भाजी बनवत असल्यामुळे छोटा ग्लास पाणी घेतलेला आहे। ही भाजी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिट आपण ही भाजी वाफवून घ्यायची आहे। भाजी वाफवताना स्लो गॅसवरतीच आपण ही भाजी वाफवून घेऊयात, म्हणजे ती खाली चिकटणार नाही। अधूनमधून झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे, म्हणजे भाजी खाली करपणार नाही। भाजी हलवून घेतल्यानंतर आता त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची आहे। या ठिकाणी आपण ओल्या भाज्या वापरलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या पटकन वाफवल्या जातात, मऊसूद अशी भाजी बनते। आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण काढून बघूयात। मस्त भाज्या वाफवलेल्या आहेत, मऊसूद अशा शिजलेल्या आहेत। ही भाजी आपण मिक्स करून बघूयात। शेंगसोल्याची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे, भाजी देखील व्यवस्थित वाफवलेली आहे, शिजलेली आहे। आपण ती हाताच्या सहाय्याने चेक करून बघूयात। मस्त मऊसूद अशा या भाज्या शिजलेल्या आहेत। शेंगसोला तयार झालेला आहे। आता आपण तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी तयार करणार आहोत, त्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे, तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी तयार करून घेऊयात। त्यासाठी एक परात घ्यायची आहे, त्या परातीमध्ये 1 वाटी आपण बाजरीचं पीठ घेत आहोत। हे पीठ चाळून घ्यायचं आहे। आता त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। बाजरीच्या पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे बाजरीची भाकरी एकदम खमंग लागते, टेस्टी लागते। आता या पिठामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण त्याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी ओतताना थोडंसंच ओतायचं आहे, कारण बाजरीच्या पिठाला थोडंसंच पाणी लागतं। बाजरीचं पीठ मळताना थोडं थोडं पाणी घेऊन आपण पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे, नाहीतर पीठ पातळ होतं, त्याच्यामुळे थोडंच पाणी वापरायचं आहे। आता आपण बाजरीच्या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे, तो हाताच्या सहाय्याने 1/2 भाग करत मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे भाकरी आपली एकदम मऊसूद होते, तम्म फुगते आणि भाकरी देखील मधून चिरत नाही। त्याच्यामुळे 1/2 भाग करत आपण हाताच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, पीठ आपण 1/2 करून घेऊयात आणि त्यातला छोटासा पोर्शन हातामध्ये घेऊन त्याचा मस्त गोळा बनवून घेऊयात। हाताच्या सहाय्याने त्याला आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला जेवढी भाकरी पाहिजे तेवढाच आपण पिठाचा गोळा घेत आहोत। आता आपण पिठाचा मस्त गोळा करून घेतलेला आहे। आता त्याला थोडेसे आपण तीळ लावून घेऊयात। या ठिकाणी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, तुम्ही काळे पांढरे मिक्स तीळ घेऊ शकता। तिळामध्ये हा पिठाचा गोळा व्यवस्थित डिप करून घेतलेला आहे। आता परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून घेऊयात। बाजरीचं पीठ टाकून घेतल्यानंतर आता त्याच्यावरती आपण भाकरी थापून घ्यायची आहे। हा पिठाचा गोळा त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि हाताच्या सहाय्याने हा पिठाचा गोळा गोल फिरवत फिरवत त्याची भाकरी बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने आपण भाकरी थापून घ्यायची आहे। जास्त जोरात थापायची नाही, हलक्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी आपली व्यवस्थित फुगते। बाजरीची भाकरी थापताना ती अधूनमधून हाताला पीठ लावून थापून घ्यायची आहे, म्हणजे पीठ आपल्या हाताला लागत नाही, भाकरी व्यवस्थित थापली जाते, ती चिटकत नाही। आता आपण भाकरी बनवून घेतलेली आहे, मस्त गोल भाकरी तयार झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी दोन्ही हाताचा देखील वापर करून भाकरी बनवू शकता। मी या ठिकाणी एका हातानेच भाकरी थापून घेतलेली आहे। आता ही भाकरी आपण तव्यावरती भाजून घ्यायची आहे।
तवा देखील आपला मस्त गरम झालेला आहे। आता त्याच्यावरती आपण भाकरी सोडून घेऊयात। तव्यावरती भाकरी सोडताना पिठाची बाजू आहे ती वरती ठेवायची आहे आणि या पिठाची बाजू आहे त्या बाजूला पण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात। भाकरीला पाणी लावल्यानंतर पण ही भाकरी पलटवून घ्यायची आहे। खालची साईड मोकळी करून ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील ही भाकरी आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता खालून देखील भाकरी व्यवस्थित भाजली आहे, ती भाकरी आपण पलटवून घेऊयात। भाकरी पलटवल्यानंतर तुम्ही बघू शकता भाकरी मस्त फुगू लागलेली आहे। उलटेच्या साहाय्याने ती सर्व बाजूंनी प्रेस करत भाकरी भाजून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजली जाते, ती कच्ची राहत नाही। आता ही भाकरी आपली भाजून झालेली आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने दुसरी भाकरी देखील आपण तयार करून घेऊयात। तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि शेंगसोला आपला तयार झालेला आहे। भोगी स्पेशल थाळी तयार झालेली आहे। बाजरीच्या भाकरीला तीळ लावल्यामुळे बाजरीची भाकरी एकदम खमंग झालेली आहे आणि भोगी स्पेशल शेंगसोला भाजी देखील तयार झालेली आहे। मस्त मऊसूद अशा भाज्या सर्व शिजलेल्या आहेत। सर्व भाज्या टाकल्यामुळे ही भाजी खूप छान लागते, चव खूप छान येते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब जरूर करा।